5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत गरुड झेप अकॅडमी, भारतातील सर्वात अधिक अधिकारी आणि सैनिक घडवणारी संस्था। आणि त्यांच्या फुटेर गटाचं अंतर्वस्त्र सर्वोच्च न्यायालयानं उतरवलं, तरीही जितंबय्याच्या आवेशात ते नाचत असतील तर तो त्यांचा प्रश्न। सामनातून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, ILFS प्रकरणात ईडीची नोटीस, आज ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। सत्ता संघर्षाच्या निकालानंतर पुढील कायदेशीर बाबींबाबत उद्धव ठाकरे घेणार पत्रकार परिषद, त्यानंतर ठाकरे शिर्डी आणि शनी शिंगणापूरच्या दौऱ्यावर जाणार। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मॅट कोर्टाचा दणका, विखेंनी शिक्षण विभागात नेमलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ठरवल्या बेकायदेशीर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मीरा भाईंदर दौरा, राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर दुपारी 12 वाजता घेणार पत्रकार परिषद। खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर, सकाळी 11 वाजता घेणार पत्रकार परिषद। आदित्य ठाकरे गुरुवारी रात्री नाशिक मुक्कामी। केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आज सातारा जिल्हा दौऱ्यावर, साताऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिषद 2023 राहणार उपस्थित। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सोलापूरमध्ये पत्रकार परिषद, सकाळी 10 वाजता शिवस्मारक सभागृह येथे घेणार पत्रकार परिषद। सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे, सुप्रीम कोर्टाकडून तत्कालीन राज्यपालांवर ताशेरे। कोणताही गट स्वतःला मूळ पक्ष मानू शकत नाही, राज्यपालांना राजकीय भूमिका घेण्याचा अधिकार नाही, सुप्रीम कोर्टाचे माजी राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे। जसा मी क्षणाचा विलंब न करता राजीनामा दिला तसाच सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यावर नैतिकता ओळखून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं, उद्धव ठाकरेंचं सरकारला आव्हान। सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चपराक, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। वेब आमचाच खरा म्हणा, ज्यांच्याकडे माणसं किती सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मवियाच्या मनसुब्यावर पाणी फिरलं, फडणवीसांची मवियावर टीका। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत गरुड झेप अकॅडमी, भारतातील सर्वात अधिक अधिकारी आणि सैनिक घडवणारी संस्था। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।